सप्रे मैं जय भीम। मैं प्राध्यापक बुदाड़े सर। मैं अभी इस वक्त पंचशील बुद्ध विहार रेलवे कॉलोनी धामनगाँव फाइल मूर्तिजापुर में हो। ये मूर्तिजापुर तालुका जिला अकोला में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश बाबी माँ, चलो बुद्ध की ओर। और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदन से करेंगे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि, द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयमपि संगं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संगं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि शिखापदं समादियामि, अरिन्नदाना वीरमणि शिखापदं समादियामि, कामेषु मेच्छाचारा वीरमणि शिखापदं समादियामि, मूसावादा वीरमणि शिखापदं समादियामि, सूरामेरय मज्जपमादठाना वीरमणि शिखापदं समादियामि। साधु 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 वनगंधगुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुये, पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लभामि मोक्षं, पुष्पमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव, घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपसम्बुद्धो पूजयामि तमोनुदं, सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं, बुद्धधम्मा संगो सुगततनुभवा दातो वदातु गब्बे, लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतूपे, सबे बुद्धस्स बिम्बे सकलदस दिशे केशलोमादि धातु वन्दे, सबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चैत्यं नमामि, वन्दामि चैत्यं सब सबठाने सुपतितितं, शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा, यस्स मूले निसिन्न सबारी विजयक्क पत्तो सभयूत सत्ता वन्देत बोधिपादं, इमे हेते महाबोधि भूखनायन पूजिता, अहं पिते नमस्वामी बोधिराजा नमस्तुते, बोधिराजा नमस्तुते, बोधिराजा नमस्तुते, सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा, सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं,
సాధు 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 నత్తి మే శరణం అయ్యం బుద్ధో మే శరణం వరం ఏతేన సాచ వజ్జేనం హోతు మే జయ మంగళం నత్తి మే శరణం అయ్యం ధమ్మో మే శరణం వరం ఏతేన సాచ వజ్జేనం హోతు మే జయ మంగళం నాతి మే శరణం అయ్యం సంగో మే శరణం వరం ఏతేన సాచ వజ్జేనం హోతు మే జయ మంగళం హోతు మే జయ మంగళం హోతు మే జయ మంగళం సాధు 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 బుద్ధం నమామి ధమ్మం నమామి సంఘం నమామి. ज्या भगवंताने अनुत्तर धम्म कथन केला जो इथेच फळ देणारा आहे असा शुद्ध धम्म ज्या धम्म मार्गावर आरूढ असलेला आर्य श्रावक संघ सर्वप्रथमतः या तिन्ही रत्नाला त्रिवार वंदन करतो. द्वितीय बुद्ध शासन प्रणेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना देखील त्रिवार वंदन. आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, खरंच भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं, कोणी जातीने मोठा होत नाही, कोणी उंच कुळामध्ये जलमतो म्हणून तो मोठा होत नाही, परंतु जो विचारातून माणूस घडत असेल, कारण माणसं ही आपल्या कर्माने मोठे होत असतात आणि तसेच कर्म छत्रपती शाहू महाराजांचे आहेत ज्यांच्यामुळे आज प्रत्येकांना एक नवीन जीवन जगण्यासाठी त्यांनी आरक्षण प्रदान केलं. आज त्यांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या बुद्ध विहारामध्ये संदेश बा भीमा चलो बुद्ध की ओर. का बुद्धाकडे आपण गेलं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 1956 की जो माणूस आपली प्रगतीपद ज्याला उंच शिखर गाठावा लागत असेल त्यांनी केवळ कोणाकडे जावं? बुद्धाकडे जावं. आणि जो माणूस बुद्धाकडे जात नाही त्या माणसाची जगामध्ये कधीही प्रगती होऊ शकत नाही. कारण बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये तब्बल 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. या जगामध्ये खऱ्या अर्थानं सुख काय आहे, सुख आपल्याला कसं मिळवता येईल, आम्ही कधी त्या सुखाकडे वाटचालच केली नाही, तर आम्हाला सुख काय आहे हे कसं माहीत पडेल? आम्हाला फक्त सुख आमच्या परिवारामध्ये, आम्ही सुखी आहो, आम्हाला 2 टाईमचं चांगलं जेवण खायला मिळते आणि आम्हाला फिरायला मिळते, चांगले कपडे मिळतात, एवढ्यामध्येच हा समाज वावरला आणि एवढ्यामध्येच सुख मानू लागला. परंतु भगवान बुद्धाने सांगितलं या जगामध्ये सुख कुठे आहे? इति होतु निब्बाणं पश्यती. या जीवनामध्ये जो माणूस या तृष्णेला त्यागून जो निर्वाण सुखाची प्राप्ती करत असेल ते या जम्बुदीपातलं खरं सुख आहे. त्या सुखाकडे आपण कधी पाहिलं का? कधी पाहिलं नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन कशा पद्धतीने जाळलं आणि कशा पद्धतीने जीवन जाळून या समाजाला घडवण्यासाठी काय स्ट्रगल बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी केला, ती सर्वात मोठी पार्श्वभूमी या जगामध्ये आहे. कारण या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मानवी मूल्य जीवन जे आहे ते पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या जीवनामध्ये जीवन जगत असताना 2 गोष्टीने भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिलं. एक दिलं शिलाला, कारण शिलाशिवाय मनुष्य आपलं प्रगतीपद गाठू शकत नाही. ज्या माणसाकडे शिलच नसेल असा मनुष्य आपल्या जीवनामध्ये येही काही आणि कुठल्याच प्रकारची तो प्रगती गाठू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर का नेहमी म्हणायचे की माझ्या अंगी जर शील नसतं तर मी एवढा विद्वान झालो नसतो. बुद्ध शिलाला खूप महत्त्व देत असत आणि शिलाला खऱ्या अर्थानं महत्त्व आहे. कारण भगवान बुद्धाचा धम्म हा वर दाखवल्याने नाही आहे की आम्ही बुद्धाला हात जोडतो
आणि भगवंत आम्हाला पावणार असे बुद्ध आहेत का? बुद्धांनी कशाला महत्व दिलं? मनोमया मनो पुब्बा मनो सेठा मनो धम्मा मनसा हे तंग पदठे नंग भासती वा करोती वा। का बुद्धाने असं म्हटलं की या जीवनामध्ये जर जीवन जगत असताना बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली होती तेव्हा भगवंत स्वतःच म्हणतात की हे जग आहे, हे संपूर्ण जग ही अंधारी कोठडी आहे आणि त्यातील कैदी कोण आहे? माणूस आहे। या कैद्याची कशी सुटका करावी? हा कैदी त्या अंधाराच्या बाहेर कसा निघेल? आपण त्या अंधाराच्या बाहेर निघण्यासाठी कधी वाटचालच केली नाही। केली का कधी वाटचाल की आम्ही या भाऊ या दुःखातून या मोहजालामधून आम्ही बाहेर पडावा आणि आम्हाला अनुत्तर सुखाची प्राप्ती व्हावी याकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधला जो संघर्ष आहे, ज्या भगवंतांनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बुद्धाचा धम्म दिला, जो बुद्ध दाखवला, तो बुद्ध काय बाबासाहेबांनी ध्यान करणाऱ्या बुद्धाची दीक्षा दिली का आपल्याला? झोपणाऱ्या बुद्धाची दीक्षा दिली का? की एकाच ठिकाणी बसणाऱ्या बुद्धाची दीक्षा दिली का? बाबासाहेब आंबेडकरांना कुठली मूर्ती आवडायची बुद्धाची? जी चालती आहे, जी उभी आहे। चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुष्यान बुद्ध भगवती। बुद्ध कधी खोटं बोलत नाही। बुद्धाने सांगितलं ॲज यू थिंक सो बिकम, तुम्ही जसं विचार करता तसंच बनता ना। मग तुम्ही कलेक्टरचा विचार केला का? उच्चवर्णीयाची महिला कसं स्वप्न पाहते कलेक्टरचं, जजचं स्वप्न पाहते, मंत्रालयामध्ये कमिशनरचं स्वप्न पाहते। तुम्ही नाही स्वप्न पाहायचं का कमिशनरचं? तुमच्या पोरगावी बनलं पाहिजे ना। आज बरेच काही पदं मिळाले, परंतु पाहिजे त्या प्रमाणे अजूनपर्यंत कलेक्टर झाला का कोणाचा मुलगा? होऊ शकते एखादे, मला काही माहीत नाही, झाला का कोणाचा पोरगा कलेक्टर? कारण कलेक्टर बनण्यासाठी बी कोण्या भाषेचा वापर करावा लागतं? इंग्रजीशिवाय कलेक्टर होत नाही। सुप्रीम कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज इंग्रजीशिवाय होत नाही। आणि तुम्ही सर्व लोकांनी इंग्रजीकडे दुर्लक्ष करत आहात हे माझ्या लक्षात आलं। आम्ही प्रचारक लोक आहे की समाजाला हा पॉवर पोस्टिंगमध्ये का आला नाही? सुप्रीम कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज का बनला नाही? या मुली MBBS MD डॉक्टर का बनल्या नाही? एक दोन बनले असेल असं काही विषय नाही, परंतु बऱ्याच महिला आतापर्यंत MBBS MD डॉक्टर बनायला पाहिजे होत्या। कारण आदर्श बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श साधी गोष्ट नाही, बुद्ध आणि बोधिसत्वाचा। ज्या माणसाच्या घरी हे महामानव असतात ते घर जगाला दिसायला पाहिजे होतं आतापर्यंत। तुमची ओळख का दिली नाही तुम्ही जगाला? तुम्हाला का वाटलं कसा तरी जन्म झाला बाबा, 50 वर्ष जीवन जगाचं आणि बुद्ध सरण? बाबासाहेब काय म्हणतात, कल्टिवेशन ऑफ माइंड यू शुड बी द अल्टिमेट्स ऑफ ह्युमिनिटी, ही काय साधी गोष्ट नव्हती। मनुष्य जन्मग्रहण हे दुर्मिळ गोष्ट होती। याच्यानंतर ज्या जन्म नाही जी कसं तरी तुमचे टाईमपास होईल जाईल का नाही, तर हा हिरा निघून जाईल ना। तुमच्या आईचं नाव तुम्ही मोठं नाही कराल, तुमच्या वडिलाचं नाव मोठं करायचं आहे तुम्हाला। ज्या समाजामध्ये तुमचा जन्म झाला त्या समाजाचं नाव तुम्हाला मोठं करून जायचं आहे। ज्या देशामध्ये तुम्ही राहता त्या देशाचं नाव लौकिक करून जायचं होतं तुम्हाला, परंतु तिकडे लक्ष नाही। कुटुंबामध्ये भांडे कसे घ्यायचे, भांडे घासायचे कसे, भरले तर नसन याच्यातच तुमचं जीवन का नाही तुम्ही बंदिस्त करून टाकलं। तुम्ही कधी पुस्तकं विकत घेतले नाही, ते पुस्तक कधी वाचन करत नाही, त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन नाही झालं। समाजामध्ये परिवर्तन झालं फक्त आमचं भौतिक सुख आम्हाला मिळत आहे। घरं बांधले, घरं नव्हते, कुडाचे घरं होते, गावाच्या बाहेर राहणारा समाज। गावामध्ये आला, थोड्याफार छोट्या छोट्या नोकऱ्या लागल्या, आज आम्हाला खूप सुख वाटते। त्या रचाला भिंतीवर भिंती, विटाच्याच भिंतीवर असताना, वी बिल्ड हाऊस बट यू डोंट बिल्ड अ पर्सनॅलिटी। पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट इज मस्ट युअर लाईफ। व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा असते। तुमचा पोरगा कलेक्टर झाला असता तर हे एक मजली घर काहीच नाही, कलेक्टरचं 4 मजली घर असते, महाल असते आणि ACमध्ये आईला ठेवते। तुमचा पोरगा जर कलेक्टर झाला असता तर तुम्हाला बी आज जसं साहेबाचं आईचा मुलगा इन्स्पेक्टर झाला। मला आनंद होत आहे की आमचे बी पोरं आता थोडे थोडे घडत आहे, परंतु त्याहीपेक्षा एका घरानं होणार नाही ना जी। या घराचा आदर्श घेतला पाहिजे 60 घरांचा की त्यांनी त्यांची मुलं कशी बनवले। तसंच बाकीचे खेड्यातले लोक मुलं बघा बरं, आज तुम्ही शहराकडे आले, बाबासाहेबाचं ऐकलं ना जी, तुम्ही शहराकडे चला, तुम्ही आले, तुमचा विकास झाला। पण तुमच्यासारखे लोक तुमचा आपला समाज नाही बनला पाहिजे का? खेड्यामध्ये जाऊन बघा ना, त्यांना साध्या साड्या मिळत नाही, त्यांच्याकडे अन्न नाही, त्यांच्याकडे घरं नाही आहे। तर तुम्ही त्यांना समजून सांगायचं, बाबू आम्ही अभ्यास केला, आम्ही नोकरीला लागलो होतो म्हणून आमचा विकास झाला, तुम्ही अभ्यास नाही केला। तर बाबासाहेब म्हणत होते शहराकडे चला,
तर शहराकडे या, सर्वांचा विकास झाला शहराने, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. समाजाला घडविले
धिकारुनी गुलामीला धिकारुनी गुलामीला बुद्धाकडे वडविले कामी आमच्या केरी हो रंग भरनी जीवनात जानी आमच्या केरी हो रंग भरनी त्रिवार वंद नाही है त्रिवार वंद नाही नमुनी भीमाच्या चरणी केरी हो जानी आमच्या जीवनात रंग भरनी माता आणि पिता ते धर्माचे वाली झाले जीवन उद्धाराया माझे भीमराज कामी आले मैं प्राध्यापक बुजाडे सर मैं अभी इस वक्त पंचशील बुद्धविहार रेलवे कॉलनी धामनगाव फाइल मूर्तिजापुर में हूँ ये मूर्तिजापुर तालुका जिला अकोला में आता है हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाबीमा संदेश बाबीमा संदेश बाबीमा एक साहेब एक साहेब एक साहेब जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम।